हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। ओबीसी संघटनेचं नेतृत्व भुजबळांनी करावं, वंचित बहुजन आघाडी त्यांना पूर्ण मदत करायला तयार, प्रकाश आंबेडकरांचं भुजबळांना आवाहन। अहमदनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद सभाट्यावर, राम शिंदे लोकसभेसाठी इच्छुक, आमच्या पक्षात अनेक जण खासदारकीसाठी दावेदार, सुजय विखेंची प्रतिक्रिया। भाजपच्या एकाधिकारशाहीला विरोध, घराणेशाहीपेक्षा एकाधिकारशाही घातक, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला बोल। निखिल वागळेंवर हल्ला करणाऱ्यांची परेड का नाही, परेड घेण्याची नौटंकी बंद करावी, राऊतांचा सरकारवर हल्ला बोल, तर घटनेची सरकारनं योग्य दखल घेतली नाही, शरद पवारांचं मत। देशात मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, तिसऱ्यांदा मोदींनाच पंतप्रधान करायचं, राष्ट्रवादी मेळाव्यातून अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। भाजप सोबत गेलो असलो तरी विचारधारा बदललेली नाही, राज्यातील जनता अजित पवारांच्या पाठीशी, दादांनाच मुख्यमंत्री बनवायचंय, भुजबळांचं राष्ट्रवादी मेळाव्यातून युवकांना आवाहन। अजितदादांना सीएम केल्याशिवाय शांत बसायचं नाही, मर्यादा सोडून बोलाल तर आम्ही सोडणार नाही, धनंजय मुंडेंचा शरद पवार गटाला इशारा। जरा कळसोसा सारखं मुख्यमंत्री करू नका, महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, अजित पवारांचं नेत्यांना आवाहन। दोन हजार 2024 लोकसभेनंतर मोदी पंतप्रधान नसतील हीच ठाकरे गॅरंटी, भाजप 220 आकडाही पार करू शकणार नाही, खासदार संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना राज्य सांभाळणं कठीण, राज्यातील गुंडगिरी विरोधामध्ये आवाज उठवणार, संजय राऊतांची शिंदे फडणवीसांवर जोरदार टीका। संजय राऊतांच्या बोलण्याला आम्ही गांभीर्यानं घेत नाही, राऊत बिनबिडाचे आरोप करतात, शंभूराज देसाईंचा राऊतांवर हल्ला बोल। चिन्ह आणि पक्षाबद्दलचा निर्णय आश्चर्यकारक, मात्र सुप्रीम कोर्ट योग्य तो निकाल देईल, शरद पवार यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासाठी 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान विशेष अधिवेशन होण्याची शक्यता, राज्य सरकारकडून विशेष अधिवेशनाची तयारी सुरू। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस, सगळे सोयरे कायद्याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, तर आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं, जरांगे पाटलांची मागणी। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। तृणमूल काँग्रेस कडून राज्यसभेसाठी 4 उमेदवार जाहीर, तृणमूल काँग्रेसची ट्विट करत माहिती। इंडिया आघाडीला पंजाबमध्ये मोठा धक्का, पंजाबमध्ये आप स्वबळावरती लोकसभा लढवणार, आप लढवणार पंजाब आणि चंदीगड मधील सर्व 14 जागा। संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं 16 फेब्रुवारीला भारत बंदचं आवाहन, विविध मागण्यांसाठी पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा मोर्चा। पाकिस्तान निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर, इम्रान खान समर्थकांचा 97 जागांवर विजय, तर नवाज शरीफ यांच्या पक्षाला 76 जागा। पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ बिलावल भुट्टोंमध्ये युती होण्याची शक्यता, तर मतमोजणीत फेरफार झाल्याचा पीटीआयचा आरोप। उद्धव ठाकरेंना करमचंद जासूस म्हणणारे मुख्यमंत्री शिंदे फेकूचंद, राऊतांची शिंदेंवर टीका, तर मुख्यमंत्र्यांनी इतिहास समजून घ्यावा मग बोलावं, राऊतांचा शिंदेंना सल्ला। एखाद्याच्या मृत्यूवर राजकारण करणं वेदनादायी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला। यवतमाळमध्ये हंसराज अहिरांना शेतकऱ्यांनी धरलं धारेवर, शेतमालाला भाव का मिळत नाही, शेतकऱ्यांचा सवाल।
मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांकडून मराठा आरक्षणासंदर्भात फसवणूक सुरू, जर जरांगे पाटील यांनी राजकारणामध्ये यावं, हरिभाऊ राठोडांचा जरांगेंना सल्ला. आदित्य ठाकरे 15 फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर, जळगाव लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या होणार 4 सभा. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी वणीत ओबीसींचा यलगार मोर्चा. लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना दिलासा, ईपीएफ व्याजदरामध्ये 0.10% वाढ, पीएफ व्याजदर 8.25% देशभरातील 6.8 कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा. म्हाडाकोकण मंडळाच्या 5,311 घरांसाठी 24 फेब्रुवारीला सोडत, ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते निघणार सोडत. वेगवेगळ्या भागातील 20 सारथीचे विद्यार्थीही जरांगेंसोबत उपोषणाला बसले, मागील 18 महिन्यांपासून फेलोशिप न मिळाल्यामुळे विद्यार्थी जरांगेंसोबत उपोषणासाठी बसले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 15 फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर, जळगावमधील युवा संमेलनामधून अमित शाह साधणार युवकांशी संवाद. माथाडी कामगारांचं 26 फेब्रुवारीपासून उपोषण, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर उपोषण. राज्यात 2 दिवस पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागानं वर्तवला अंदाज, नागपूरसह पूर्व विदर्भात उद्या पावसाची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.